तू का केलस प्रेम माझ्यावर? कारण मला जसा लाइफ पार्टनर हवा होता ना तसाच आहेस तू। माझ्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टींची कमतरता होती ना त्या सगळ्या गोष्टी तुझ्याकडून मिळाल्यात मला। आपल्या आयुष्यातल्या कमतरतांबद्दल कधी विचार केलायस तू? माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि ज्या नात्यात प्रेम असतं ना तिथे बाकी कशाचीच कमतरता नाही भासत। समोरच्या माणसाला नेहमी अंडरएस्टिमेट करत असतोस। अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी आता हॉस्पिटलमध्ये चालले। उत्तम करेक्ट डिसिजन आहे। फायनली तुला पटलं ना की तुला मानसिक उपचारांची गरज आहे। व्हेरी गुड चंदू। चंदू आई किल यू ओके। मी हॉस्पिटलमध्ये चालले कारण डॅड डॅड हॉस्पिटलाइज झाले। त्यांना सिव्हिअर अटॅक आलाय। नाउ डोंट जस्ट गेट लॉस्ट। हॅलो काका हॉस्पिटलमध्ये आणि वहिनीना माहिती आहे का? वहिनीच्या बाबांना सिव्हिअर अटॅक आलाय। आणि ती एवढ्या करता त्यांना भेटायला जात नाहीये कारण तिला तिच्या घरच्यांना भेटायची परवानगी नाहीये म्हणून। नियम किंवा शिस्त हे पाळण्यासाठी असतात मोडण्यासाठी नाही। पण चुकीपेक्षा शिक्षा किंवा माणुसकीपेक्षा नियम मोठे होऊ नाही शकत। आणि जर ते तसे झाले ना तर त्या नात्यांना काहीच अर्थ उरत नाही। शमिका या घरातल्या वडीलधाऱ्यांपैकी एक आहे मी। त्या अधिकाराने तुला सांगते तुझ्यावर लादलेला नियम मोडून तुला आता तुझ्या बाबांना बघायला जायलाच हवं। आत्ता आई हो पण आईचं ऐकणार ना? अग काय आहे माझ्या मागे एकही माणूस नाहीये त्यांची काळजी घ्या। आणि हे सगळं आज कळलं मला। कधी झालं हे सगळं? हे बघ शमी तुला सांगायचं नाही असं नव्हतं म्हणत पण भीती होती ग मनात। तुला जर कळवायला फोन केला आणि आजींनी उचलला तर तुला जर मोबाईलवर फोन केला आणि अभिच्या बाबांनी माझं नाव बघितलं तर माझ्यामुळे तुला त्रास होऊ नये म्हणून नाही कळवलं ग तुला। तुझ्याकडच्या गोष्टी अजून बिघडू नयेत म्हणून नाही कळवलं तुला। अगं पण अजून काय बिघडायचं राहिलंय अशोक? जे काय बिघडायचं होतं ते सगळं बिघडलंच तर आहे ना। आता मात्र सगळं चांगलंच होईल। आपले डॅड बरे होतील। माझ्या सासरचंही माझ्याशी चांगलं वागतील खात्री आहे मला। आई शमिकाला पाहिलंस का? मी घरभर शोधलं ती नाही येते मेघनाकडे। अरे त्या मैत्रिणीने खूप आग्रहाचा फोन केला होता शमिकाला भेटायलाय म्हणून। शमिका नाही नाहीच म्हणत होती पण मीच म्हंटल की अगं जा जाऊन भेटून ये ना कधी भेट होणार नाही तर तुझी म्हणून। चला चुंठी वाचून खोकला गेला नाहीतरी शमिकाला बघितल्यानंतर मेघनाची चिडचिडच होणार होती। आता निदान ती तरी शांतपणे राहील। सर कंपनीत परत जॉईन होईपर्यंत कंपनीतले प्रत्येक व्यवहार अजय प्रभू यांच्या सल्ल्यानेच घेतलेच आहे। सांगाल ना? हा आणि अजून एक गोष्ट प्लीज सगळ्यांना सांगा की ऍटलीस्ट दिवसातला एक मिनिट तरी देवाकडे ना पूर्ण निष्ठेने प्रार्थना करा आणि देवाकडे असं मागा की आमचे सर लवकरात लवकर बरे होऊ दे ते कंपनीत परत जॉईन होऊ दे। ओके नाही जा मग आता। ओके okay.